नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या जयंतीचा उत्सव सगळीकडेच जोरात साजरा केला जातो. माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा करतात. ह्याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटलं जाते. या तिळकुंद चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य तिळगुळ मोदक म्हणून केला जातो. चला तर आज आपण बघूया आपल्या या लाडक्या बाप्पासाठी हे तिळगुळाचे मोदक कसे करायचे. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर भूमिकाज ब्लेंड्सला जरूर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी लागणार आहे 1/2 कप तीळ, 1/2 कप शेंगदाणे, 1/4 कप खोबऱ्याचा किस, 3/4 कप किसलेला गूळ आणि 1/4 छोटा चमचा विलायची पावडर. सर्वप्रथम भांडे गॅसवर ठेवून गॅस सुरू करावा व त्यात शेंगदाणे टाकून त्यांना मंद ते मध्यम आचेवर छान भाजून घ्यावे. शेंगदाणे छान भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे. त्यानंतर याच प्रकारे तिळालाही छान खमंग होईस्तोवर भाजून घ्यावे. या ठिकाणी तिळही छान खमंग भाजल्या गेल्यात. आता या तिळालाही एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे व पॅनमध्ये खोबऱ्याचा किस टाकून त्यालाही छान मंद आचेवर भाजून घ्यावे. खोबऱ्याच्या किसालाही छान सोनेरी रंग आला की गॅस बंद करावा व हा खोबऱ्याचा किस थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यावा. मी या ठिकाणी तीळ आणि खोबऱ्याचा किस एकत्रच थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवला आहे व शेंगदाण्याचेही साले काढून घेतलेले आहेत. सर्व छान थंड झाले की मिक्सरला तीळ, खोबऱ्याचा किस, शेंगदाणे व गूळ एकत्र करून छान बारीक करून घ्यावे. सर्व छान बारीक झाले की ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे व त्यात विलायची पावडर टाकून सर्व छान एकत्र करावे. छान मिक्स झाले की सर्वात शेवटी यात 1 चमचा तूप टाकून घ्यावे व सर्व छान मिक्स करून घ्यावे. आता हे तयार मिश्रण मोदक साच्यामध्ये भरून त्याचे छान मोदक तयार करून घ्यावेत. मोदकाच्या साच्यात सारण भरताना ते छान दाबून भरून घ्यावे. व तयार आहे आपला तिळगुळाचा मोदक. काही वेळेस मोदकाच्या साच्यामधील वरच्या भागाचा आकार येत नाही असे वाटत असल्यास अशा प्रकारेही मोदक भरू शकता. अशा प्रकारे साच्याचा वापर करून तयार होणारे मोदक सुंदर आणि सुबक तयार होतात. अशाच प्रकारे बाकी सर्व मोदक तयार करून घ्यावेत. हे मोदक तयार करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रुट्सही यात ऍड करू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मोदक छान तयार झाले आहेत. तर आजची ही तिळगुळाच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व येणाऱ्या गणेश जयंतीला बाप्पाच्या आवडीचे हे तिळगुळाचे मोदक नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी
प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स. थँक्यू.